नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट होऊ शकते याची चर्चा मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, उद्या 30 सप्टेंबर 2021 उद्या मंथली एक्सपायरी आहे सप्टेंबर सिरीजची. आणि मित्रांनो, तुम्ही जर मार्केटचं बिहेवियर बघितलं तर पाठीमागच्या 2 महिन्यापासून निफ्टी हा इंडायसेस जे आहे ते कंटिन्यू नॉन स्टॉप अपट्रेंडला गेला आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि परत मित्रांनो, एकदा मंगळवारी आणि आज बुधवारच्या दोन्ही ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये थोडाफार डाऊनफॉल जो आहे तो आलेला दिसतोय. आणि हे मित्रांनो मंथली एक्सपायरीच्या अगोदर झालेलं क्लिअरली प्रॉफिट बुकिंग आहे. आणि मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं की बाबा आज बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, खूप काळजीपूर्वक ट्रेड जो आहे तो काय करावा लागेल त्या ठिकाणी करावा लागेल हे सांगितलं होतं. आणि एक्झॅक्ट मित्रांनो त्याच पद्धतीनं आज बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं जे आहे ते आपल्याला एकदम काळजीपूर्वक ट्रेड करायला लावलंय. जास्त तर टाइम मार्केट साईडवेज राहिलेला आहे आणि मार्केटनं कोणतीही डायरेक्शन जे आहे ते क्लिअरली दिवसभर दिलेलं नाही. आपण ज्या निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कालच्या ट्रेडिंग सेशनला ज्या लेवल्स बघितल्या होत्या, ज्या लेवलच्या सहाय्याने आपण अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट कॅप्चर करणार होतो, त्या लेवलच्या वरती कुठेही बँक निफ्टी आणि निफ्टी इंडायसेस सेटल होताना दिसून आला नाही किंवा त्या लेवलवरती मार्केटनं मुवमेंट दिलेलं नाही. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. तरी पण मित्रांनो, आपण ह्या पार्श्वभूमीवर आज आपल्या टेलिग्राम चॅनलला 2-3 कॉल दिले होते, त्यामध्ये एक एसएल हिट झाला होता आणि 2 कॉलमध्ये आपल्याला जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो आज झाला आहे. हे पण काय करा लक्षात असू द्या. मित्रांनो, तुम्हाला तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर युट्यूब चॅनल जॉईन करायचं असेल, प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, झिरोधा अपस्टॉक अलिस ब्लू मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करा. तुम्हाला फ्री मध्ये लाईफ टाईम काय दिले जातील त्या ठिकाणी निफ्टी बँक निफ्टीचे कॉल तुम्हाला डेली बेसिसवर त्या ठिकाणी प्रोव्हाइड होतील, ज्या माध्यमातून तुम्ही स्वतः काय करू शकता त्या ठिकाणी दररोज ट्रेडिंग वगैरे करू शकता. मित्रांनो, ह्या लेवल जे आहेत त्या कालच्या लेवल्स आहेत आपल्या, ज्या लेवलच्या सहाय्याने आपण काय करणार होतो किंवा आज ट्रेडिंग करणार होतो. आणि ह्या लेवलला जाऊन एकदा चेक करा मित्रांनो. मी कालच्या व्हिडिओमध्ये काय सांगितलं होतं किंवा मार्केट जे आहे ते जोपर्यंत कालचा लो ब्रेक करणार नाही तोपर्यंत मार्केटमध्ये शार्प डाऊनफॉल जो आहे तो आपल्याला दिसून येणार नाही. आणि मित्रांनो, आज मार्केटनं काय केलं, 37,440 आसपास फक्त मार्केट काही मिनिटांसाठी फक्त तिथं आलं होतं आणि तिथून लगेच मार्केटनं काय केलं होतं, बाउन्स बॅक घेतला होता. निफ्टीमध्ये देखील एक्झॅक्ट सेम मित्रांनो 17,572 आपण सेल करणार होतो. तर मित्रांनो, निफ्टीनं आज जो लो तयार केला तो ऑलमोस्ट त्या ठिकाणी 612 वरतीच लो तयार केला. म्हणजे मार्केटनं कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑप्शनचा आणि टेक्निकल चार्टिकल जे सपोर्ट होते ते कुठेही ब्रेक केलेलं नाही आणि हायर साईडला रेजिस्टन्स देखील मार्केटला ब्रेक करता आलेले नाहीत. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे मार्केट जे आहे ते पूर्णपणे साईडवेज राहिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात जर बघायचं तर मार्केटनं आजमध्ये एक ऑप्शन बायरसाठी एक टफ आणि चॅलेंजिंग दिवस होता. आणि हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की बाबा तुम्हाला आज काय करावं लागेल, काळजीपूर्वक ट्रेड करावं लागेल. मित्रांनो, आज टेक्निकली जर बघितलं तर निफ्टीनं बँक निफ्टी नेमकं काय केलंय आज, तर मित्रांनो बँक निफ्टीमध्ये आज जर टेक्निकली जर गोष्टी तुम्ही चेक केल्या तर या ठिकाणी टेक्निकल आपल्याला जी गोष्ट या ठिकाणी स्क्रीनवर दिसून येते ती काय आहे नेमकी, तर मित्रांनो हे खूप महत्वाचं आहे. आज परत एकदा मार्केटनं मित्रांनो 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेज जे आहे हे होल्ड केलेलं आहे. कशामध्ये होल्ड केले, बँक निफ्टीमध्ये. त्याच पद्धतीने मित्रांनो निफ्टीमध्ये देखील आज मार्केटमध्ये जी मुवमेंट आलेली आहे डाऊन साईडला, ही मुवमेंट कुठरोक आली मार्केटमध्ये, या ठिकाणी देखील मित्रांनो मार्केट जे आहे ते क्लिअरली काय झालं, या ठिकाणी 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेजला टच होऊन त्याच्यावरती क्लोज झालं. हे मित्रांनो खूप महत्वाचं आहे आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ट्रेड करण्यासाठी. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही बँक निफ्टी आणि निफ्टीचं टेक्निकल सेटअप बघितलं तर मार्केट सध्या सपोर्टला आहे. आणि मित्रांनो मे बी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर हा 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेज असेल किंवा कालचा निफ्टी आणि बँक निफ्टीचा जो लो आहे तो जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं ब्रेक केला तर मार्केट मित्रांनो इझिली उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होऊ शकतं, या ठिकाणी 20-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेजकडे जाऊ शकतं. पण मित्रांनो एक महत्वाची बाब जी आहे ती आपल्याला या ठिकाणी विचारात घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला पाठीमागचे किती तर व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट सांगत आलोय. काय सांगतो की बाबा अलीकडे मार्केटनं त्याचं स्वतःचं एक बिहेवियर जे आहे ते चेंज केलंय. आणि हे चेंज केलेलं बिहेवियर काय माहितीये का, मार्केटमध्ये जे प्रॉफिट बुकिंग होते किंवा मार्केटमध्ये जे फॉल येतात हे बरोबर मित्रांनो एक्सपायरीच्या पहिल्या दिवशीच येतात या सगळ्या. आणि कालच्या ट्रेडिंग सेशनला देखील मार्केटमध्ये काय झालं तर काल मंगळवार होता आणि मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटमध्ये एक फॉल जो आहे तो जबरदस्त आला होता. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मी ते अगोदरच सांगितलं किंवा मंगळवारी असं होऊ शकतं. एक्झॅक्ट उद्या बुधवारी काय होईल, उद्या गुरुवार आहे, गुरुवारी काय होईल मंथली एक्सपायरीला, एकतर मार्केट एका खूप छोट्या रेंजमध्ये ट्रेड करेल, नसेल तर मार्केटमध्ये जर शॉर्ट कव्हरिंगला सुरुवात झाली तर या ठिकाणी मित्रांनो परत एकदा निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन्ही इंडायसेस शॉर्ट कव्हरिंगच्या माध्यमातून एक लाईफ टाईम हाय जे आहे ते टच करायचा प्रयत्न करू शकतात. पण हे करण्यासाठी मित्रांनो आपल्याला सर्वात महत्वाचं काय तर मार्केटचं ऑप्शनचं सेटअप काय सांगते हे समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीसाठी आता सध्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी उद्याच्या मंथली एक्सपायरीसाठी 18,000 या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग जे झालेलं आहे.
यानुसार मित्रांनो कोणत्याही परिस्थितीत उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये निफ्टी आपल्याला 18,000 वरती जाऊन क्लोज होणं अपेक्षित नाही ऑप्शनच्या सेटअप नुसार, हे पहिल्यांदा लक्षात असू द्या. त्याचबरोबर मित्रांनो 17,800 असेल, त्याचबरोबर 17,900 असेल, या दोन्ही स्ट्राईक प्राइसला मित्रांनो मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये कॉल रायटिंग झाले. आणि दुसरं मित्रांनो लोअर साईडला जर विचारात घेतलं तर 17,600 स्ट्राईक प्राइसला आणि 17,500 स्ट्राईक प्राइसला पुट रायटिंग जे आहे ते जबरदस्त झाले. मित्रांनो ह्या कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग मध्ये जर रेंज बघितली तर ही रेंज मित्रांनो ऑलमोस्ट 200 पॉईंटची एक मेजर रेंज तयार झाली. ही रेंज क्लिअर मार्केटमध्ये आपल्याला इंडिकेशन करते की बाबा उद्याचं ट्रेडिंग सेशन मे बी हायली वोलाटाईल असू शकतं, ही शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो विशेषतः मार्केटचा जर चेंज इन ओआयचा जर डेटा बघितला तर कॉल साईडला मित्रांनो इमिडिएट या ठिकाणी 17,700 देखील अजूनही कॉल रायटर जे आहेत ते कॉल राईट करून बसलेत. त्याचबरोबर मित्रांनो 17,800 या ठिकाणी देखील कॉल रायटर आहेत आणि 17,900 या स्ट्राईक प्राइसला देखील चेंज इन ओआयच्या माध्यमातून कॉल रायटर आहेत. म्हणजे याचा अर्थ क्लिअर असा होतो की मित्रांनो पोझिशनली जो ओआय मार्केटमध्ये होता त्या ओआयमध्ये कॉल रायटर जो आहे तो एक पायरी काय झालाय खाली उतरला तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतोय. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं मित्रांनो तर निफ्टीसाठी डाऊन साईडला सर्वात महत्वाची लेवल काय माहिती का ऑप्शनच्या दृष्टीनं, तर 17,650 या स्ट्राईक प्राइसला आज क्लिअरली पुट रायटिंग होताना दिसून आले. त्याचबरोबर 17,600 देखील पुट रायटिंग होताना दिसून आले. आणि मित्रांनो 17,600 ही लेवल जी आहे ही ऑप्शनचा खूप महत्वाचा सपोर्ट आहे आणि काल मार्केटनं तयार केलेला लो जो आहे तो देखील 17,600 आहे. म्हणजे याचा अर्थ क्लिअर होतो की मित्रांनो उद्या निफ्टी जास्तीत जास्त 101 पॉईंट काय होऊ शकतो डाऊन साईडला जाऊ शकतो आणि परत एकदा 17,800 पर्यंत देखील निफ्टी जाऊ शकतो. म्हणजे 150-200 पॉईंटची रेंज आहे ती निफ्टीसाठी उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी महत्वाचे असेल, कारण का ऑप्शनचं सेटअप असं सांगते की बाबा मार्केट ह्या रेंजच्या बाहेर कुठल्याही परिस्थितीत जाणं अपेक्षित नाही मंथली एक्सपायरीला. त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीच्या टेक्निकल सेटअपमध्ये ऑप्शनच्या सेटअपमध्ये जर बघितलं तर ऑप्शनला मित्रांनो अजूनपर्यंत 38,000 या स्ट्राईक पर्यंत जो कॉल रायटर आहे तो खूप खूप मोठा ह्यूज कॉल रायटर आहे. त्याचबरोबर मित्रांनो 38,200 या स्ट्राईक पर्यंत देखील कॉल रायटर आहे आणि 38,500 या स्ट्राईक पर्यंत देखील मार्केटमध्ये कॉल रायटर आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण मित्रांनो सर्वात महत्वाचं काय उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपल्याला ट्रेड करण्यासाठी, उद्याच्या ट्रेडिंग सेशन साठी मित्रांनो दोन लेवल खूप महत्वाचे आहेत. एक आहे 37,900 या स्ट्राईक प्राइसला आज पुट रायटिंग होताना दिसून आले आणि त्याचबरोबर 38,000 रेंजला देखील मार्केटमध्ये पुट रायटिंग होताना दिसून आले. म्हणजे याचा अर्थ उद्या मार्केटला टफ चॅलेंज काय असणार आहे 37,900 क्रॉस करणं आणि त्याचबरोबर 38,000 क्रॉस करणं. पण मित्रांनो उद्या जर मार्केट इनकेस काही कारणानं जर गॅप ऑफ ओपन झालं आणि हे गॅप ऑफ ओपन झाल्यानंतर जर मार्केट या ठिकाणी मित्रांनो साधारणतः 38,000 जर वरती मार्केट ओपन झालं तर त्या ठिकाणी मित्रांनो मार्केट काय करू शकतं 38,200 जर क्रॉस केलं त्यानंतर मार्केटनं तर मार्केटमध्ये खूप मोठी स्ट्रॉंग अपसाईडला रॅली जी आहे ती काय होऊ शकते त्या ठिकाणी बनू शकते. त्याचबरोबर मित्रांनो बँक निफ्टीच्या ऑप्शन सेटअपमध्ये पुट साईडचा जर विचार केला तर 37,500-37,000 या स्ट्राईक पर्यंत पुट रायटिंग झालेलं आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो चेंज इन ओआय जो आपल्यासाठी महत्वाचा आहे तो आहे 37,600 आणि 37,700 या स्ट्राईक प्राइसला मित्रांनो काय झालंय मार्केटमध्ये पुट रायटिंग जे आहे ते झालेलं दिसून येते चेंज इन ओआयच्या माध्यमातून. म्हणजे आजची मार्केटची जी रिअल बॉडी आहे या ठिकाणी एक सपोर्ट मार्केटमध्ये कुठंतर तयार होताना दिसून आलाय 10-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या बेसवरती. आणि मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये देखील आपल्याला आजचा बँक निफ्टीचा हाय आणि लो जो आहे तो उद्या ब्रेक करणं मुश्किल असं वाटतं ऑप्शनच्या सेटअप वरून, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का मार्केट जे आहे ते हा हाय आणि लो जे आहे ते लवकर क्रॉस करणार नाही. मार्केट खूप जास्त वेळ काय करेल ह्या रेंजमध्ये टाइम स्पेंड करेल आणि त्यानंतर हायर साईडला ब्रेकआउट देईल किंवा मार्केट जे आहे ते डाऊन साईडला ब्रेकआउट देण्याची जी प्रोबॅबिलिटी जी आहे ती खूप मोठी या ठिकाणी बनली आहे, हे लक्षात असू द्या. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा असेल आणि त्या ठिकाणी जर दररोज तुम्हाला कमीत कमी 2,000 रुपये गॅरंटेड प्रॉफिट कमवायचं असेल तर जरूर मित्रांनो तुम्ही आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल काय करा जॉईन करा. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या फ्री प्रीमियम टेलिग्राम चॅनलला जर जॉईन नसाल तर जरूर मित्रांनो तुम्ही हा आपला टेलिग्राम चॅनल एकदा जॉईन करून बघा. ज्या टेलिग्राम चॅनलवर मी फक्त आणि फक्त मार्केट रिलेटेड काही इन्फॉर्मेशन असेल तर ती काय करतो या ठिकाणी तुम्हाला शेअर करत असतो जास्त तर टाइम. अदरवाइज या ठिकाणी कोणतीही जास्त माहिती शेअर केली जात. मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनचं जर तुम्ही प्रॉफिट बघितलं तर तिन्ही कॉलमध्ये मित्रांनो जबरदस्त प्रॉफिट जो आहे तो आपल्याला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये झालाय. कुणाला 4,000, कुणाला 5,000, कुणाला 1,000, कुणाला 2,000, कुणाला 1,900, कुणाला 1,930, त्यानंतर 2,171, 2,055, 1,235, 1,880, 2,090, 2,852, 400 रुपये, 1,532 रुपये,
2500 रुपये, 730, 1300 रुपये, म्हणजे या पद्धतीचा प्रॉफिट जो आहे तो त्या ठिकाणी मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्या दिलेल्या कॉलवरती लोकांनी काढलेला आहे. मित्रांनो आपल्या ग्रुपमध्ये जे काही लोक आतापर्यंत जॉईन झाले, जे लोक रूल बेस्ड काम करतात, जे लोक सांगितलेल्या स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन फॉलो करतात, त्यातले 80-90% लोक मित्रांनो नेट प्रॉफिट डेली बेसिसवर कमवत आहेत. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे मित्रांनो तुम्ही देखील आपला हा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जो आहे तो जरूर आपला या ठिकाणी जॉईन करा, तुम्हाला डेफिनेटली चांगला बेनिफिट होईल. मित्रांनो आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल आतापर्यंत 1000 जास्त लोकांनी जॉईन केला, जी 1000 लोक कन्सिस्टन्सी बेसिसवर काय करत आहेत त्या ठिकाणी प्रॉफिट अर्न करत आहेत. हे पहिल्यांदा लक्षात. मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मी तुम्हाला इनपुट देतो या ठिकाणी. मित्रांनो बँक निफ्टीमध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्हाला खूप फास्ट डिसिजन घेण्याची तुमच्याकडे कॅपॅसिटी असली पाहिजे, किंवा खूप फास्ट डिसिजन घेण्याचं तुमच्याकडे पॉवर असलं पाहिजे. तुम्ही जितकं फास्ट बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करताना डिसिजन घ्याल तेवढा तुमचा मित्रांनो मार्केटमध्ये जो आहे तो प्रॉफिट होण्याची प्रॉबॅबिलिटी त्या ठिकाणी वाढते. आणि त्याचबरोबर मित्रांनो जी व्यक्ती बँक निफ्टी ऑप्शन ट्रेडिंग करताना रूल बेस्ड काम करते त्या व्यक्तीला देखील मार्केटमध्ये खूप चांगला प्रॉफिट जो आहे तो होताना आतापर्यंत दिसून आला. त्यामुळे मित्रांनो जरूर तुम्ही देखील काय करा ह्या गोष्टी फॉलो करा. मित्रांनो टेक्निकली जर बँक निफ्टीचं जर सेटअप बघितलं तर मित्रांनो निफ्टीमध्ये या ठिकाणी ट्रेंड लाईन जी आहे ती काय होते तयार झाली. हे पहिल्यांदा लक्षात, एक ट्रेंड लाईन जी ती या ठिकाणी तयार होताना तुम्हाला क्लिअरली दिसून येते. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जोपर्यंत निफ्टी हा इंडायसेस ह्या ट्रेंड लाईनच्या वरती एक स्विंग हायच्या वर जोपर्यंत क्लोज देत नाही तोपर्यंत आपल्याला निफ्टीमध्ये एक स्ट्रॉंग मोमेंटम जो आहे तो हायर साईडला दिसून येणं अपेक्षित नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी जर आपल्याला निफ्टी बाय करायचं असेल तर निफ्टी आपण कुठून उद्या बाय करणार आहे तर मित्रांनो निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जोपर्यंत 17812 वरती जात नाही तोपर्यंत तुम्ही निफ्टीमध्ये बाय पोझिशन घेऊ नका. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो निफ्टी कुठून बाय करायचं उद्याला, निफ्टी बाय अबव 17812 वरून काय करायचंय, निफ्टी हाय इंडायसेस तुम्हाला बाय करायचंय. कारण का मित्रांनो ह्याच्या पाठीमागे ऑप्शनचं सेटअप जे आहे ते जबाबदार आहे हे लक्षात असू द्या. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला निफ्टीमध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल, निफ्टीमध्ये कोणतं पहिलं टार्गेट भेटेल तर मित्रांनो निफ्टी तुम्हाला पहिल्यांदा जे आहे ते 17841 जाताना जरूर दिसेल. पहिलं टार्गेट काय होईल 17841 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये तुम्हाला दुसरं टार्गेट जे ते साधारणतः या ठिकाणी 17879 हे दुसरं टार्गेट भेटेल. 17879 हे काय होईल तुम्हाला टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 17912 हे टार्गेट भेटेल. आणि त्यानंतर मित्रांनो 17948 हे टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये स्क्रीनवरती इझिली भेटू शकतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो ह्या लेवलसाठी काय करायचं आहे उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी तुम्हाला काम करायचं, कुठं निफ्टीमध्ये काम करायचं आहे. म्हणजे निफ्टीसाठी ह्या लेवल उद्या खूप महत्वाचे आहेत. कधी महत्वाचे आहेत मित्रांनो, जोपर्यंत निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये साधारणतः 812 वरती जात नाही तोपर्यंत आपल्याला एक स्ट्रॉंग मोमेंटम जो आहे तो मार्केटमध्ये अपेक्षित नाही. मित्रांनो सर्वात महत्वाचं काय होणार आहे तर का ह्या लाईनच्या जोपर्यंत वरती जात नाही तोपर्यंत प्रत्येक हायर साईडला तुम्हाला काय होऊ शकते एक सेलिंगची अपॉर्च्युनिटी जी आहे ती मिळू शकते. आणि उद्या मार्केट काय करू शकतं ही जी ट्रेंड लाईन आहे ह्या ट्रेंड लाईनचं व्हायलेशन करायचं किंवा ह्या ट्रेंड लाईनच्या वरती गॅप अप ओपन होऊन मार्केट खाली येण्याचा काय करू शकतं प्रयत्न करू शकतं किंवा ह्या लाईनच्या जर वरती मार्केट ओपन झालं तर पहिल्या स्ट्राईकमध्ये काय करेल इथंपर्यंत मार्केट जाईल परत इथून रिट्रेसमेंट होईल ओपनिंग प्राईसला आणि परत मार्केट या ठिकाणी ही रेंज ब्रेक करून हायर साईडला जाण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती त्या ठिकाणी तयार झाली. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला निफ्टीवरती जर बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल तर निफ्टीचा हा बेरिश व्ह्यू तुमचा कुठून असेल तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी जोपर्यंत 17666 खाली जात नाही तोपर्यंत निफ्टी सेल करू नका. निफ्टी सेल बिलो 17666 वरून निफ्टीला सेल करा. त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट भेटेल 17640 पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर 17610 टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 600 खाली जर निफ्टी आपल्याला जाणं अपेक्षितच नाही मुळात. हे पहिल्यांदा लक्षात येतं. समजा इनकेस मार्केट 610 जर खाली निघालं तर त्या ठिकाणी 575 हे टार्गेट काय होईल तुम्हाला भेटेल. आणि त्यानंतर मित्रांनो 545 हे टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटू शकतं. इव्हन 17500 देखील टार्गेट उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला स्क्रीनवर दिसण्याची शक्यता नाकार देत नाही. कारण का मंथली एक्सपायरी आहे आणि ह्या मंथली एक्सपायरीच्या पार्श्वभूमीवर एखादी स्पाईक जी आहे आली डाऊन साईडला फास्ट तर ती स्पाईक या लेवलपर्यंत देखील काय करू शकते इझिली डाऊन साईडला जाऊ शकते. पण अदरवाइज मार्केटचं जे बिहेवियर आहे ऑप्शनचं जे सेटअप आहे त्यानुसार मित्रांनो मार्केट उद्याच्या ट्रेडिंग सेशनला जे आहे ना हा जो एरिया आहे
ह्या एरियामध्ये जास्त तर टाइम जो आहे तो स्पेंड करण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक रेंज ब्रेक करायसाठी मार्केट आता काय करू शकतं, थोडं टाइम स्पेंड करू शकतं, ही शक्यता या ठिकाणी नाकारत. मित्रांनो, त्याच पद्धतीने तुम्हाला जर बँक निफ्टीमध्ये उद्या ट्रेड टाकायचा असेल तर बँक निफ्टीचा ट्रेड कसा टाकू शकता तुम्ही, कोणत्या लेवल्सवरती उद्या बँक निफ्टी बुलिश असेल किंवा कोणत्या लेवलवरती बँक निफ्टी बेरिश असेल. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो, आपला युट्यूब चॅनल जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, तुमच्यापैकी असंख्य लोकांना व्हिडिओ तर आवडतोय परंतु तुम्हाला व्हिडिओला लाईक करायला नको वाटते, त्याचबरोबर मित्रांनो कमेंट्स करून सांगायला पण नको वाटते. तर मित्रांनो, थोडं तरी उदार होत चला मी, कारण का रोजच्या रोज तुमच्यासाठी तास ते दीड तास टाइम काढावा लागतोय हा व्हिडिओ बनवण्यासाठी आणि त्यानंतर हा व्हिडिओ तयार होतोय. त्यामुळे थोडंसं अप्रिशिएशन करत चला, किमान लाईक्स करत चला, कमेंट्स करत चला, ज्यामुळे मला देखील तुमच्यामुळे काय होईल त्या ठिकाणी ऊर्जा, तुम्हीच माझी ऊर्जा स्थान आहात. मी जे काम करतोय तुमच्यासाठी करतोय आणि तुमच्यापासूनच मला प्रेरणा मिळते. खूप लोक बघत आहेत आपला युट्यूब चॅनल, खूप चांगल्या पद्धतीनं ग्रोथ होत आहे आणि ह्यासाठी तुम्ही सर्व लोक काय आहेत त्या ठिकाणी जबाबदारी, रिटेल इन्व्हेस्टर तुम्ही आहात आणि तुमच्यामध्ये इम्पॉवरमेंट करण्याचं काम आपल्याला करायचं. मग इम्पॉवरमेंट करायचं असेल तर मला पण तुम्हाला सपोर्ट करावं लागेल. त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर पण करत चला तुमच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती वगैरे. मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर मित्रांनो एक गोष्ट इथं ऑब्झर्व केली पाहिजे. बँक निफ्टी कंटिन्यू बेसिसवर मित्रांनो ह्या रेंजच्या आसपास बँक निफ्टीमध्ये काय झालं या ठिकाणी सेलिंग प्रेशर जो आहे तो माउंट झालेला तुम्हाला दिसू येतोय आणि परत एकदा बँक निफ्टी मित्रांनो ह्या रेंजच्या आसपास आपल्याला या ठिकाणी क्लोज होताना दिसून येतोय. म्हणजे मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीसाठी 38,000 ही जी रेंज आहे ना तो खूप क्रिटिकल आणि टफ आणि चॅलेंजिंग असणार आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो मार्केट जर उद्या गॅप ऑफ ओपन होऊन जर वरती जायला सुरू झालं तरच आपल्याला बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू काय करायचा आहे ठेवायचं, अदरवाईज ठेवायचं नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या बँक निफ्टीमध्ये लॉंग पोझिशन जर घ्यायची असेल तर ही लॉंग पोझिशन आपल्याला बँक निफ्टीमध्ये कुठून घ्यायचं उद्या, तर मित्रांनो ऑलरेडी 37,900 खूप मोठा कॉल रायटर आहे, 38,000 पण खूप मोठा कॉल रायटर आहे. त्यामुळे मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीवर जर आपल्याला बुलिश व्ह्यू ठेवायचं असेल तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी जोपर्यंत एका रेंजच्या वरती जात नाही तोपर्यंत आपल्याला बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे. म्हणजे 37,919 वरून बँक निफ्टीवरती आपल्याला बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे. बँक निफ्टी बाय अबव 37,919 वरून बँक निफ्टी बाय करा, त्या ठिकाणी 38,060 हे तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 38,220 हे दुसरं टार्गेट भेटेल, त्यानंतर 38,490 टार्गेट भेटेल, त्यानंतर 38,520 च्या वरती जर बँक निफ्टी होल्ड झाला तर तिथं मित्रांनो कमीत कमी 250 ते 300 पॉईंट ची रॅली जी आहे ती बँक निफ्टीमध्ये इझिली तुम्हाला काय होऊ शकते त्या ठिकाणी बँक निफ्टीमध्ये हायर साईडला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भेटू शकते. पण मित्रांनो ही रॅली भेटण्यासाठी मार्केटला काय करावं लागेल, सर्वात पहिल्यांदा 38,000 कॉल रायटरला पाठीमागे ढकलावं लागेल आणि त्यानंतर मित्रांनो मार्केटला 38,200 जो कॉल रायटर आहे ह्या कॉल रायटरला देखील पाठीमागे ढकलावं लागेल आणि ज्यावेळेला हे दोन कॉल रायटर मार्केटमधून बाहेर पडतील त्यावेळेला मार्केट इझिली तुम्हाला काय करेल या ठिकाणी 490 पर्यंत घेऊन जाईल आणि त्याच्यावरती 520 होल्ड झालं तर तिथं जबरदस्त मार्केट अनटेरिटोरियल सॉरी नॉन चार्टिकल एरियामध्ये एंटर करेल आणि त्या ठिकाणी मार्केटमध्ये जबरदस्त रॅली आपल्याला अप्पर साईडला अपेक्षित आहे. पण त्याचबरोबर मित्रांनो ही रॅली येण्यासाठी FISDIच्या पोझिशन काय, ग्लोबल सेंटिमेंट काय तो पण आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी विचारात घ्यावा लागेल. त्याकडे पण आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही, ह्याला फक्त लेवल बघून पण चालणार नाही. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर बँक निफ्टीला शॉर्ट करायचं असेल तर बँक निफ्टी शॉर्ट कुठून होतोय उद्या, तर मित्रांनो आजचा आणि कालचा लो जो आहे तो खूप महत्वाचा आहे आणि उद्या देखील आपण त्याच लेवलला महत्व देणार आहे. 37,439 च्या खाली बँक निफ्टी सेल करायचा आहे. बँक निफ्टी सेल बिलो 37,439 च्या खाली काय करा, बँक निफ्टी या ठिकाणी उद्या सेल करा. इथून जर बँक निफ्टीला उद्या तुम्ही मित्रांनो सेल केलं तर बँक निफ्टीमध्ये उद्या तुम्हाला पहिलं टार्गेट जे भेटेल हे कोणतं पहिलं टार्गेट भेटेल साधारणतः बँक निफ्टीमध्ये, तर मित्रांनो आपल्याला पहिलं टार्गेट बँक निफ्टीमध्ये जे अपेक्षित आहे ते साधारणतः 37,221 पहिलं टार्गेट अपेक्षित आहे. 37,221 हे टार्गेट काय होईल तुम्हाला इझिली स्क्रीनवर येताना दिसून येईल बँक निफ्टीमध्ये. आणि त्याच्या जर खाली बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर मित्रांनो हा जो आपला पूर्वीचा जो एक सपोर्ट एरिया आहे 37,018 पर्यंत काय होऊ शकतो त्या ठिकाणी बँक निफ्टी येऊ शकतो. 37,018 पर्यंत काय होऊ शकतो बँक निफ्टी येऊ शकतो आणि ऑप्शनचं जे सेटअप आहे ह्याच्यानुसार मित्रांनो आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये किमान 37,000 व्हायलेशन होणं अपेक्षित नाही. आणि समजा इनकेस काही कारणांमुळे जर व्हायलेशन झालं तर ही जी ट्रेंड लाईन आहे मित्रांनो 36,800 ची
36,800 खाली मार्केट कुठल्याही परिस्थितीमध्ये जाणार नाही. जी ट्रेंड लाईन आहे, त्या ट्रेंड लाईनला काय करेल त्या ठिकाणी बँक निफ्टी शुअरली सपोर्ट घेण्याची शक्यता आहे. मित्रांनो, ह्या ज्या लेवल्स दिले त्या ऑप्शन आणि टेक्निकल चार्ट ह्याच्यावरून काढलेले आहेत. त्या लेवलवरती तुम्हाला काम करायचं असेल तर मात्र मार्केट खूप गॅप ऑफ आणि गॅप डाऊन ओपन झालं तर त्या ठिकाणी ट्रेडिंग करताना काही वेळेला प्रॉब्लेम देखील तुम्हाला येऊ शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, ह्या व्हिडिओचं एक डिस्क्लेमर आहे ते काळजीपूर्वक ऐका. तुम्हाला जर ह्या व्हिडिओच्या सहाय्याने तुम्ही ट्रेड करत असाल, काही डिसिजन घेत असाल, तर मित्रांनो कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमच्याकडे एकूण असणाऱ्या कॅपिटलचा 20% जास्तीचं कॅपिटल ह्या ट्रेडसाठी वापरू नका किंवा ह्या लेवलसाठी वापरू नका. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला अजून माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन काही कंटेंट हवा असेल, नवीन कोणती व्हिडिओ बघायचे असेल, तर ते पण मला कमेंट्स करून सांगा. त्याच्यावरती देखील आपल्याला काय करायचं आहे, व्हिडिओ पोस्ट करायचे, शेअर करायचे. धन्यवाद. थँक्यू.